शहर पोलिसांनी शहरात तीन ठिकाणी झालेल्या चोरीची उकल करीत आरोपीला केले गजाआड। धुळे शहरातील तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून दुकानातील व्यक्तींना बोलण्यात गुंतून इलेक्ट्रॉनिक वस्तूची चोरी करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले होते। या प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी एका 27 वर्षीय आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे। धुळे शहरातील दुकानांमध्ये ग्राहक बनून विक्रेत्याला बोलण्यात गुंतवून ठेवत वस्तू चोरण्याचा प्रकार समोर आला आहे। या पद्धतीने शहरातील तीन विक्रेत्यांना चार महिला व एका पुरुषाने चुना लावण्याची घटना उघडकीस आली होती। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली असता या टोळीतील एका 27 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत एकूण तीन गुन्हे धुळे शहर पोलिसांनी उघडकीस आणले आहे। या कारवाईत तीन मोटरसायकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूसह 1,96,498 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करत आहेत। धुळ्याहून मलिक यांची रिपोर्ट। नमस्ते, हमारा सिटी पोलीस स्टेशन के पीए कोकरे साहब एंड इसका डीबी टीम ने एक अच्छा कार्रवाई किया है। उसमें हमारा तीन गुने डिटेक्ट हुआ है। एक हमारा सिटी पोलीस स्टेशन का गुना, एक हमारा पश्चिम देवपुर का गुना और एक आज़ाद नगर का गुना। एक एक गुना में हमारा 3379 रजिस्टर्ड था। एक एक गुने में एक एक गायब हो गया था। तो उसमें हमारा कल सिटी में डिटेक्शन हो गया था। तो इसका इसमें एक आरोपी है, उसका नाम महेश केवारे करके, तो ये आज़ाद नगर की हद में रहता है। तो मैं ये कार्रवाई में मैं पीए कोकरे को शुभेच्छा देता हूँ, अभिनंदन बोलता हूँ। थैंक यू।